आत्ता आपण तुंगउर्फ कठीणगडाच्या पहिल्या प्रवेशद्वारात बसलेलो आहोत या बाजूला तुम्हाला प्रवेशद्वार आत्ता दिसून येणार नाही याचं कारण असं की इथलं प्रवेशद्वार त्या त्यावेळी पडून गेलेलं आहे ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडलेल्या या सगळ्या भागामध्ये इथला दरवाजा पडून गेलेला आहे दुर्गाच्या बाहेर असणारी ही अलंगा याला फारसी भाषेमध्ये अलंगा असं म्हटलं जातं मराठीमध्ये याला देवडी असं नाव आहे या देवडीमध्ये शक्ती देवता असते आपल्याकडे बुद्धिदेवता दुर्गांवरती फार कमी पाहायला मिळतात आपल्याकडे शक्तिदेवता दुर्गांच्या अलंगेमध्ये आपल्याला किंवा देवड्यांमध्ये दिसून येतात त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी बहुतांश वेळा हनुमानाची मूर्ती दिसून येते हा तुंग उर्फ कठीणगडाचा प्रथम प्रवेशद्वाराचा भाग आहे आज इथे दरवाजा दिसत नसल्यामुळे आपल्याकडे असा एक समज होतो की वरच्या बाजूला प्रथम प्रवेशद्वार आहे आणि हे अलीकडचं मेट आहे परंतु हे मेट नसून ही देवडी आहे या ठिकाणी आपल्याला प्रथम प्रवेशद्वारामध्ये जी हनुमान मूर्ती दिसून येते ही शक्ती देवता आहे या हनुमान मूर्तीचं एक वैशिष्ट्य आपल्या सर्वांना मला सांगावं वाटतं ते म्हणजे असं की यांनी हनुमानाने हा जो हात दाखवलेला आहे आपल्याकडचा एक असा समज असा होतो की आशीर्वाद देण्यासाठी हा हात आहे परंतु या मुद्रेला चपेटदान हनुमान असं संबोधलं जातं चपेटदान याचा अर्थ असा की चापटी मारण्याचा पवित्रा घेतलेला असा हनुमान म्हणजे ही मूर्ती आपल्याला आहे त्याने जो हात असा दाखवलेला आहे हनुमानाने तो आहे चपेट मुद्रेचा चापटी मारण्याचा पवित्रा घेतलेला त्याच्यानंतर हनुमानाने जी कमरेला तलवार सदृश्य तुम्हाला दिसते त्या शस्त्राचं नाव आहे चिनालम तर हे शस्त्र अगदी दुर्मिळमधलं असं आहे आपण त्याला सहज त्या तलवार म्हणतो कुणी खंजीर म्हणतं पण हे चिनालम शस्त्र आहे अत्यंतिक दुर्मिळ आज देखील काही संग्रहालयांमध्ये फक्त हे पाहायला मिळतं तदनंतर हनुमानाच्या दोन्ही पायामध्ये तुम्हाला तोडे दिसत आहेत सुवर्ण तोडे हातामध्ये तोडे दिसत आहेत त्याच्यानंतर संपूर्ण शेपटी अंगावरून वळून डाव्या बाजूला आलेली आहे एकंदरीतच हनुमान मूर्तीमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटक आपल्याला इथे दिसून येतात पायाखाली डाव्या पायाखाली ही जी दिसते आपल्याला ही पणवती नावाची राक्षसीन दाबलेली आहे आपल्याकडे आज देखील मुलगा मुलाखतीला चालला एखादा घरातला कर्ता पुरुष काही कामानिमित्त बाहेर पडतोय तर घरातले जुने बुजुर्ग लोक त्याला सांगतात अरे जरा हनुमानाचं दर्शन घेऊन जा याचं कारण काय तर मागची जी पणवती आहे ती निघून जाईल मग पणवती कशी निघून जाईल तर हनुमानाने जी पायाखाली दाबलेली राक्षसीन आहे तशी पणवती मागची देखील हनुमान त्याच्या पायाखाली दाबेल आणि तुझा मार्ग जो काही आहे तर तुझी कामं सुकर होतील तुझ्या कामामध्ये काही अडकाठी येणार नाही अडथळे येणार नाहीत म्हणून पणवती घालवण्यासाठी हनुमानाचं दर्शन घेण्याची ही पद्धत आपल्याकडे परंपरागत आहे शनिवार हा हनुमानाचा दिवस आहे प्रति शनिवारी त्या त्या मूर्तीला शेंदूर दिवाबत्ती नैवेद्य केला जात होता आज तागायत केला जात होता परंतु ब्रिटिशांनी आपल्याकडे जे काही दुर्ग फोडले त्यामध्ये या सगळ्या प्रथा आणि परंपरा आपल्या बंद पडत गेल्या आणि त्या बंद पडल्यानंतर एवढ्या उंच दुर्गावर येऊन या हनुमानाचं पुन्हा दिवाबत्ती नैवेद्य करणं हे स्थानिक कुणालाही एवढं सहज साध्य झालं नाही त्यामुळं आज या हनुमान मूर्ती आपल्याला या शक्तिदेवता या देवडीमध्ये श्वास घेताना दिसत आहेत परंतु याचं पावित्र्य जपणं हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य दुर्गप्रेमींचं अभ्यासकांचं आणि एकंदरीतच ग्रामस्थांचं देखील कर्तव्य आहे असं मला वाटतं